Itu bunyi. ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे. मनोज भाऊ इकडे बघा. ओबीसी जो ओबीसी की बात करेगा. जातीने जनगणना झाली पाहिजे या उद्देशासह ओबीसी जनगणना संकल्प यात्रा हा एक संकल्प करून आम्ही निघालो बापगोटीवरून तिरंगा झेंडा सोबत आमच्या. आणि हा संकल्प असा करतो त्यांनी की जोपर्यंत ओबीसीची जनगणना होत नाही, कारण या भारतामध्ये 52% वर ओबीसी असून सुद्धा 90 वर्षापासून ओबीसीची जनगणना झालेली नाहीये. आणि या भारतातच एससी एसटीची जनगणना होते. वाघामध्ये जातात, शेड्यामध्ये जातात, बैल असेल, गाय असेल, सगळ्यांची जनगणना होते. परंतु ओबीसीची जनगणना फक्त बाकी आहे, कारण आताच मराठा कम्युनिटी आणि खुल्या वर्गाची सुद्धा जनगणना सुरू झालेली आहे. तर ओबीसीची जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसीची खरी परिस्थिती शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, नोकरीतली, व्यवसायातली परिस्थिती खरी समजली पाहिजे म्हणून जनगणना होणे महत्वाचं आहे. तर बिहार राज्याच्या धर्तीवर आंध्र प्रदेश राज्य असेल, बिहार राज्य यांनी जनगणना सुरू केली आहे, बिहारची झाली पण आहे. तर त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याने सुद्धा जनगणना करावी अशी आमची मागणी आहे. आणि त्यासोबत सोबतच ओबीसीचे वसतिगृह मागील 5 वर्षापूर्वी रखडलेले आहेत आणि ती सरकार पुन्हा आलेली आहे, परंतु ओबीसीचा या सरकारला विसर पडलेला आहे. एका बाजूला ही सरकार म्हणते की ओबीसी आमचा डीएनए आहे आणि आमचा डीएनए ओबीसीचा आहे आणि ओबीसीलाच अन्यायकारक भूमिका, अन्यायकारक वागणूक ही सरकार देत आहे. त्यासोबत महिला, पुरुष, शेतकरी, विद्यार्थी, युवक अशा सगळ्या मागण्या घेऊन ही जनगणना यात्रा निघालेली आहे. ही जनगणना यात्रा 1000 किलोमीटर चालणार आहे. 10 दिवसात 1000 किलोमीटर, 7 जिल्हे आणि 200 गावं या जनगणना यात्रेत आहेत. तर हा एक आम्ही चंदन आंदोलन संकल्प घेतलेला आहे बापूकुटीवरून आणि बापूंचा आशीर्वाद घेऊन ही यात्रा सेवाग्रामवरून निघालेली आता वर्धा शहरात आलेली. यात्रेचा समारोप दीक्षाभूमी चंद्रपूर इथं आहे. दीक्षाभूमी जशी नागपूरला आहे त्याच पद्धतीने चंद्रपूरला सुद्धा दीक्षाभूमी आहे. तर यात्रेचा समारोप नागभूमी चंद्रपूरला दीक्षाभूमी इथं होईल.